आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मुंबई मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आता मैदानात उतरले आहेत. मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात मनसेचा मेळावा सुरू आहे. यात आगामी निवडणुकांसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना राज्यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी राज्यातील राजकारणावरून त्यांनी चौफेर फटकेबाजी केली. सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. अशा स्थितीत यावेळी राज ठाकरे कोणाच्या समर्थनात जाणार किंवा कोणाच्या विरोधात प्रचार करणार असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. याबाबतचा आमचा हा खास रिपोर्ट. भाषणात राज ठाकरे यांनी चौफेर टीका केली. यात राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकारलाही त्यांनी सोडलं नाही. राज्यात जे आता सगळं चालू आहे ना ती चांगली गोष्ट नाही. आधी महाराष्ट्रामध्ये असं काहीही नव्हतं. 2019 मतदारांनी मतदान केलं त्यांना सुद्धा कळलं नसेल कुणाला मतदान केलं, कोण कुणामध्ये मिसळलं. हे जर राजकारण आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ही तात्पुरती आर्थिक सोय असल्याची टीका राज यांनी केली होती. याचवेळी उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी सडकून टीका केली. त्यामुळे सध्या तरी ते कोणासोबत जाणार आणि कोणाच्या विरोधात बोलणार हे स्पष्ट झालेलं नाही. त्यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली असली तरी सध्या ते भाजप सोबत जातील असं दिसत नाही. कारण हिंदुत्वाची भूमिका घेतलेला शिंदे गट आधीपासूनच भाजप सोबत गेला आहे. राज ठाकरे यांच्यावर 20 जून रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात हिप बोनची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार मागील 2 महिने राज ठाकरे विश्रांती घेत असल्याची माहिती होती. मात्र आता पुन्हा एकदा राज ठाकरे राजकारणात ऍक्टिव्ह मोडमध्ये आले असून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मागच्या काही दिवसात मनसेची भाजप सोबतची जवळीक वाढली होती. आता राज ठाकरे ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्यानंतर ही जवळीक कायम ठेवणार की एकला चलवऱ्याची भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण 2 महिन्यांपूर्वी राज्यात जी परिस्थिती होती ती आता राहिलेली नाही. मध्यंतरीच्या काळात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर शिवसेना सोबत नसल्यामुळे निर्माण झालेली मराठी मतांची पोकळी शिंदे सेनेमुळे आता पूर्ण होणार आहे. त्यामुळे भाजपच्या भूमिकेकडे मनसेचं देखील लक्ष असणार आहे. शिवसेनेनं साथ सोडल्यानंतर मनसे भाजप युती होणार अशीच राज्यात चर्चा होती. याला आणखी खतपाणी मिळालं ते मनसे भाजपला राज्यसभा विधान परिषद आणि शिंदे फडणवीस सरकारची बहुमत चाचणी आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी केलेल्या मदतीमुळे. त्यानंतर पुढे देखील हीच चर्चा कायम असल्याचे पाहायला मिळालं होतं. कारण भाजपच्या सांगण्यावरून शिंदे गट मनसेत विलीन होणार यापासून ते नव्या सरकारमध्ये मनसेला मंत्रिपद मिळणार इथपर्यंत चर्चा सुरूच होत्या. दरम्यान मुंबईत काँग्रेस विरोधी मतदारांची संख्या खूप आहे. हा सर्व मतदार पहिले शिवसेनेबरोबर होता. मात्र शिवसेना काँग्रेसबरोबर गेल्याने हा मतदार निवडणुकीत शिवसेनेला मतदान करताना नक्कीच विचार करणार. या मतदारांना मनसेने आपल्याकडे खेचले तर मुंबई महानगरपालिकेचा निकाल निश्चित काही वेगळा लागेल असं राजकीय विश्लेषक सांगतायत. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.